नमस्कार मित्रांनो, लर्न टू विनमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या भागात आपण पाहणार आहोत भारतीय घटना निर्मिती, जे प्रक्रियेतील ज्या काही स्त्रिया होत्या, स्त्रियाविषयीचं जे योगदान आहे, योगदान आपण बघणार आहोत. चला तर मग चालू करूयात. पहिले होते दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख जे 15 जुलै 1909 यांचा जन्म झाला, मृत्यू झाला 9 एप्रिल 1981. पद्मविभूषण होते. आणि त्याचबरोबर महिलांसाठी शाळा त्यांनी सुरू केली 1923 ला. यांच्या कार्याच्या कौतुकास्पद जे गांधीजींनी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले त्यांना. यानंतर यांच्या सोबत जे होते 1930 साली 1 वर्षाचा एक तुरुंगवास त्यांनी भोगला. आणि मद्रास विद्यापीठाची त्यांच्याकडे MA ची पदवीसुद्धा होती. महत्त्वाचं म्हणजे 1942 पासून वकील सुरू करून हत्येच्या प्रकरणात न्यायालयाबाबत बाजू मांडणाऱ्या भारतातील पहिल्या महिला वकील होत्या. आणि मद्रास प्रांतातून निवड झाली त्यांची. आणि घटना समितीच्या अध्यक्षीय मंडळावर एकमेव स्त्री सदस्य होत्या, तर त्यांचं नाव आहे दुर्गाबाई देशमुख ह्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्दामध्ये गौरवले, तर ते शब्द म्हणजे हेअर इज द वुमन हू हॅज बी इन हर बोनेट. तर दुर्गाबाई देशमुखविषयी आपल्याला कळालं असेल की पद्मविभूषित, 1923 साली महिलांसाठी शाळा सुरू केली, त्याचबरोबर त्यांनी तुरुंगवास पण भोगला, MA ची पदवी, कायद्याची पदवी होती. आणि वकील सुरू करत असताना त्यांच्यामध्ये 1942 ला वकील सुरू केली, मद्रास प्रांतातून निवड झाली होती त्यांच्या. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे समितीच्या अध्यक्ष मंडळावर एकमेव स्त्री ह्या होत्या. दुसऱ्या स्त्री होत्या बेगम रसूल. बेगम रसूल पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातल्या होत्या. आणि समितीमधील एकमेव प्रथम मुस्लिम सदस्य उत्तर प्रांतातून, त्यांचं जे काही सध्याचा उत्तर प्रांत आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधी होत्या. त्यांना भारत सरकारनं 2000 साली पद्मविभूषण पुरस्काराने भूषणाने गौरवण्यात आलेलं आहे. 1950च्या दशकामध्ये मुस्लिम लीगची शाखा बंद झाल्याच्या नंतर काँग्रेससोबत जोडल्या गेल्या त्या. त्याचबरोबर अल्पसंख्याक समितीची काही अधिकार उपसमितीच्या सदस्य होत्या. आणि सामान्यवादाला जे काय प्रखर विरोध करत त्यांना, जे लोकशाहीला प्राथमिकता देणाऱ्या राष्ट्रकुलातील भारतांच्या सदस्यत्वाला पाठिंबा दिल्या होत्या. त्याचबरोबर 1979 मध्ये संसद सदस्य शब्दाऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा शब्द सुचवला होता. तर राष्ट्रपतीच्या विधेयकावर अंकुश असावा ही तरतूद त्यांची होती. यानंतर रेणुका रे हे शशीचंद्र मुखर्जी व चारुलता मुखर्जी यांच्या त्या कन्या. आणि सत्येंद्रनाथ रे यांचे पती होते. आणि 1953 आणि 54 या कालावधीमध्ये त्यांना ऑल इंडिया वुमन्स काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. आणि 52 ते 57 मध्ये कालावधीत पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळामध्ये त्या मदत व पुनर्वसन मंत्री होत्या. 57 ते 67 मध्ये कालावधीत लोकसभा सदस्य होत्या. आणि 69 साली अध्यक्ष खाली सामाजिक कल्याण मागासवर्गीय कल्याण समितीच्या स्थापना करण्यात आल्या होत्या. आणि पश्चिम बंगालमधून प्रतिनिधित्व होत्या. त्यांनी कार्य काय केलं की घटना समितीमधील कार्य व सूचना होत्या काय दिल्या त्यांनी, की शिक्षण क्षेत्रामध्ये धर्मनिरपेक्षता पाळण्यासाठीचा आग्रह होता. आणि शिक्षण क्षेत्रात शासन अनुदानित संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणाची सक्ती नसावी, कलम 28 त्यांचं होतं. आणि एकरी नागरिकत्वासाठीचे आग्रह त्यांनी केला. म्हणजे रेणुका रे हे जे आहेत ना, शशीचंद्र मुखर्जी, चारुलता मुखर्जी त्यांच्या कन्या. आणि त्याचबरोबर सत्येंद्रनाथ रे यांचे पती होते. लक्षात ठेवायचं आहे, लोकसभा सदस्य होत्या आणि ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्ष होत्या. आणि 1959 ला त्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कल्याण मागासवर्गीय कल्याण समितीची स्थापना त्यांनी केलेली आहे. याच्यानंतर हंसा मेहता हे ऑल इंडिया काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांनी 1946 ला नियुक्ती केल्या करण्यात आलेली आहे. त्या प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका होत्या. आणि घटना समितीतील कार्य व सूचना मूलभूत अधिकार उपसमिती, सल्लागार समिती, प्रांतीय संविधान समिती आणि राष्ट्रध्वज समिती सदस्य होत्या. आणि भारतीय स्त्रियांचे अधिकार व कर्तव्य संबंधी मसुदा तयार केला होता. आणि समान नागरी कायदा हा मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग त्यांचा होता. यानंतर राजकुमारी अमृतकर, 2 फेब्रुवारी 1889 रोजी लखनऊ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, मृत्यू झाला 1964 ला 2 ऑक्टोबरला. संविधान सल्लागार समिती व मूलभूत अधिकार उपसमितीची सदस्य होत्या. आणि 1948 ते 1949 मध्ये ऑल इंडियन कॉन्फरन्स सोशल नेटवर्कच्या अध्यक्षा. आणि 1950 मध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अध्यक्षा होत्या. आणि 1957 साली नवी दिल्लीमध्ये पार पाडलेल्या
19 इंटरनॅशनल रेडक्रॉस हे राजकुमार अमृतकौर यांचं होतं. त्यानंतर दक्षयाने वेलयुधन हे जन्म यांचा 1912 साली कोचीनमध्ये झाला आणि विज्ञान शाखेतीमध्ये पदवी मिळवलेली पहिली भारतीय दलित महिला म्हणून ओळखल्या जाणार होत्या. आणि घटना समितीतील कार्य व सूचना मद्रास प्रांतामधून त्यांची निवड झाली. राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश पद्धती भारतीय विविधतेला सांस्कृतिक ठेवण्यासाठी ह्या गोष्टी पूरक नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर पौर्णिमा बॅनर्जी ह्यांना आपण गांगुली असं पण म्हणतो. नैनिताल इथं त्यांचा मृत्यू झाला, 1911 जन्म झाला आहे. पौर्णिमा गांगुली हे जे अरुण असफ अली यांच्या मोठ्या बहीण होत्या आणि युनायटेड प्रोव्हिन्सतर्फे त्यांची निवड झाली करण्यात आली आहे. आणि त्यांनी काय काम केलं, शिक्षणाचा रोजगाराचा अधिकार त्याच्याबरोबर अधिकारात सामील होणं असा आग्रह, धर्मनिरपेक्षता, तत्वावर गाढ विश्वास, राज्यसभेतील भूमिका, उपयोगिता याबद्दल एकंदरीत असा संशय त्यांचा काम होतं. राज्यघटना समितीच्या स्थापनेवेळी स्त्री सदस्यांची नगण्य संख्या लक्षात घेऊन काही अनामिक सदस्यांची जागा रिक्त झाली, तर त्या जागेवर स्त्री सदस्यांचीच नेमणूक करावी ही विनंती त्यांची होती. आणि संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी देशातील मौल्यवान खनिजे यांचं सरकारी नियंत्रण असावं असं त्यांचं म्हणणं होतं. यानंतर विजयलक्ष्मी पंडित 18 ऑगस्ट 1900 या साली अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे त्यांचा जन्म झाला आहे. आणि स्वतंत्र भारताच्या पहिला महिला राजदूत मॉस्को, लंडन, वॉशिंग्टन येथे भारतातील प्रतिनिधी होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण असलेल्या स्वरूपा पंडित यांचा विवाह 1921 साली बॅरिस्टर रणजित पंडित यांच्याशी झाला. आणि 1952 साली 1964 साली या लोकसभा सदस्य बनल्या. आणि काही काळासाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपदसुद्धा भूषवलं होतं. आणि युनायटेड प्रांत प्रतिनिधी म्हणून घटना समिती दाखल झाल्या आणि रशियातील भारतीय दूत म्हणून निवडणूक झाल्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यानंतर सरोजिनी नायडू, जन्म 13 फेब्रुवारी 1879 आणि 2 मार्च 1949 अलाहाबादला मृत्यू झाला. नामदार गोखलेंना त्यांनी गुरु मानत होते. हैदराबादमध्ये फ्लेक्सच्या साथीमध्ये जे कार्यामध्ये त्यांचं योगदान होतं, कैसरी हिंद ही अशी पदवी बहाल करण्यात आली होती सरोजिनी नायडू यांना. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये निषेधार्थ परत केली होती. आणि 1921 साली मुंबई प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्ष, 1925 साली कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष बनल्या होत्या. मालती चौधरी हे जे कोलकात्याचे होते, 15 मार्च 1998 उत्तर प्रदेशच्या प्रतिनिधी आणि भारतातील बहुतांश स्त्रिया अंधश्रद्धाळू असल्यामुळे त्यांना सोसावी लागणार होती. याविषयी सुधारणा करण्यासंबंधी त्या नेहमी प्रयत्नशील होत्या. यानंतर पुढचे आहे की जन्म लीला राय यांचा जन्म गोयलपार आसाममध्ये झालेला आहे. आणि 1923 त्यांनी ढाका येथे दीपाली संघ नावाची स्थापना केलेली आहे संघटना. लढाऊ प्रशिक्षण त्यांनी दिलं जात होतं तिथं. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष प्रज्ञा सोशलिस्ट पार्टीमध्ये विलीन करण्यानंतर त्यांनी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि घटना समितीतील बंगाल प्रांताचे प्रतिनिधित्व होते. आणि भारताचे विधान विभाजनामुळे व्यतीत होऊन त्यांनी निषेधात सदस्यत्व त्यांचा राजीनामा दिला. सुचेता कृपलानी हे ज्या होत्या की अबाल हरियाणाच्या ह्या ठिकाणच्या होत्या. 1 डिसेंबर 1974 रोजी त्यांचे निधन झाले. 1958 ते 1960 या कालावधीत त्यांना काँग्रेसच्या महासचिव बनल्या होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होत्या भारतातील. आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी संविधान समितीमध्ये वंदे मातरम ही कडवे गायन केलं होतं त्यांनी. हे पाहिलं मित्रांनो भारतातील जे घटना निर्मितीमध्ये प्रकृती स्त्रियांचे योगदान. तर हा व्हिडिओ कसा वाटला आपण सांगू शकता कमेंटमध्ये लिहून. तोपर्यंत धन्यवाद.